त्याच्याखाली हा प्रोजेक्ट विचारला हा एक आणि हा दुसरा. अ स्टील क्यूब ब्लॉक, अ स्टील क्यूब ब्लॉक, अ स्टील क्यूब सी यू बी ई क्यूब ब्लॉक ऑफ 50 mm साइड, ऑफ 50 mm 50 50 mm साइड इज सब्जेक्टेड टू, इज सब्जेक्टेड, इज सब्जेक्टेड टू अ फोर्स ऑफ 6 kN is subjected to a force of 6 kN in bracket tensile, bracket complete, along x direction, comma 8 kN, 8 kN in bracket compressive, bracket complete, along y direction, along y direction, and 4 kN, and along y direction, and 4 kN in bracket tensile, bracket complete, along z direction, along z direction. So stop. Determine change in volume, change in volume of the block, change in volume of the block. So stop. Take capital E is equal to 200 GPa, 200 gigapascal GPa, and small m is equal to 10 by 3. Small m काय असतो? Modular ratio of formula is 10 by 3, 10 भागिले 3. पुस्तक 4 मार्क समर 2017. फॉर्मुलेच्या लिस्ट मध्ये एक फॉर्मुला ऍड करून घ्या, चेंज इन व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम इज इक्वल टू सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय प्लस सिग्मा झेड अपॉन ई इंटू 1 मायनस ट्वाइस न्यू. ते म्हणाल की लक्षात नाही राहत, त्याच्यासाठी एक सिंपल ट्रिक आहे. आपल्याला ई माहिती आहे, ई म्हणजे काय? स्ट्रेस अपॉन बरोबर, म्हणजे थोडस शॉर्टकट आहे. मग याला जर मी व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेस म्हटलं आणि याला व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन म्हटलं, ठीक आहे, मग याला इकडे घेऊन आलो. व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेन इज इक्वल टू व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेस अपॉन ई बरोबर. व्हॉल्यूमेट्रिक म्हणजे काय? चेंज इन व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम बरोबर. व्हॉल्यूमेट्रिक स्ट्रेस म्हणजे तिन्ही डायरेक्शनला, सिग्मा एक्स प्लस सिग्मा वाय प्लस सिग्मा झेड अपॉन. मग पुढे फक्त तुम्हाला 1 - 2 म्यू ऍड करायचे फॉर्म्युला, कारण हा लक्षात राहत नसेल, तर मागचे तिन्ही लक्षात होते, कारण ते याला पण विचारतो एक्झामला स्टेट द मीनिंग, पण हा नाही विचारत. पण याच्यावरती क्वेश्चन पहिल्यांदाच पडलेला आहे टाईप मध्ये, आतापर्यंत कधी पडलेला नव्हता, म्हणून लक्षात ठेवा. याच्यामध्ये तिन्ही स्ट्रेस आलेले आहेत. तुझी आपली जी लिस्ट आहे त्यामध्ये ऍड करा, बाकी कुठेच फॉर्म्युले नवीन वापरले जाणार नाही. इव्हन सांगा मला काय काय दिले. अ स्टील क्यूब ब्लॉक ऑफ क्यूब आहे म्हणजे काय? एल स्क्वेअर बी एच किती बरोबर? 50 mm साइड इज सब्जेक्टेड टू फोर्स ऑफ 6 kN टेन्साइल अलॉन्ग एक्स डायरेक्शन, म्हणजे काय? सिग्मा एक्स, सिग्मा एक्स का सिग्मा एक्स काय दिलाय तो? एक्स डायरेक्शन नाही, काय करतो? टेन्साइल नाही, काय करतो? प्लस पॉझिटिव्ह नाही, क्वांटिटी कोणती आहे? किलो पोल क्वांटिटी काय आहे? फोर्स आहे ना, फोर्स. फोर्सला कशाने इंडिकेट करतात? पी एस.
फोर्स अलॉन्ग एक्स डायरेक्शन कितनी है? 60 है, 60 किलोन्यूटन. ओके, टेंसाइल म्हणजे पॉझिटिव्ह. ओके, पी वाय 8 किलोन्यूटन मायनस 18 8 किलोन्यूटन 6 मायनस 8 कॉम्प्रेसिव कॉम्प्रेसिव यस 6 किलोन्यूटन कॉम्प्रेसिव असला का मायनस होता है. पी झेड 4 किलोन्यूटन टेंसाइल. ओके, यार कन्वर्ट करून घेऊ 6 इनटू 3 न्यूटन माइनस 8 इनटू 10 न्यूटन200 × 10⁻³ करून घ्यायचं. मेगा पास्कल म्हणजे काय? 10³ न्यूटन पर. ठीक आहे, ई झाला. अजून काय दिलंय? मॉड्युलर प्रश्न इज इक्वल टू 10⁻³ टू फाइंड काय काय फाइंड करायला लावलंय? चेंज इन व्हॉल्यूम ऑफ द ब्लॉक, चेंज इन व्हॉल्यूम ऑफ द ब्लॉक. आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे चेंज इन व्हॉल्यूमचा, पण याच्या आधी आपल्याला स्ट्रेसेस फाइंड करायला लागतील. देअरफॉर सिग्मा एक्स आपल्याला काय काय लागणार आहे? सिग्मा एक्स लागेल, सिग्मा वाय लागेल, सिग्मा झेड लागेल, म्यू लागेल. बरोबर, हे जर मिळाले तर आपल्याला मिळून जाईल. व्हॉल्यूम काढून घेऊ अगोदर. सर सांग व्हॉल्यूम किती? व्हॉल्यूम काय फॉर्म्युला बोला बोला चुकलं चालेल. व्हॉल्यूम एक क्यूब दिलाय आपल्याला, साईड क्यूब, साईड क्यूब तीन साइड दिले आणि तुम्हाला एल बी एस सारख्याच आहे, तर मग फॉर्म्युला काय येईल? एल इंटू बी इंटू एस म्हणजे 50 क्यूब. 50 इंटू करा 1.25 युनिट काय किती वेळेस? पहिली गोष्ट मिळाली. दुसरा सिग्मा एक्स इज इक्वल टू काय फॉर्म्युला? फोर्स अपॉन एरिया, पी एक्स अपॉन एरिया. सांगा पी एक्स किती आहे? 6 × 10³ पटापट कॅल्क्युलेट करा. एरिया काय? एरिया सगळ्यांचा सारखाच येणार आहे. सिक्स चेक करा बाकीचे युनिट. बरोबर, सिग्मा वाय इज इक्वल टू मायनस 15 पी वाय अपॉन ए, म्हणजे मायनस नाही ऍक्च्युली, तो पी वाय ची किंमत टाकू मायनस 8 × 10³ सर. हा 15 × 50 का होते एरिया. लेंथ कशी काढतो आपण? लेंथ म्हणजे 50 आहे. −3.2 न्यूटन पर सिग्मा झेड पी झेड अपॉन pz काय? मायनस का प्लस? 4 × 10³ अपॉन 15 × 50 1.6 आपल्याला अजून एक गोष्ट लागेल, म्यू पॉइजन्स रेशो इज इक्वल टू काय फॉर्म्युला? 1/n करेक्ट का मायनस 1/n? 1/n इज इक्वल टू 1/10³ चेक करा 3/10. ओके, पॉइंट मध्ये काढा तर किती येतो? 3/10 0.3 पुढे परत 3 का? नाही, सगळ्या गोष्टी मिळाल्या. हो ठीक आहे, आता आपण फॉर्म्युला वापरू. डेल्टा व्ही आपल्याला काय काढायचं आहे? डेल्टा व्ही पाहिजे. व्ही ला आपण इकडे घेऊन गेलो, व्ही इन ब्रॅकेट सिग्मा एक्स
plus sigma y plus sigma z upon e into 1 minus twice mu. Volume kiti aala la? Volume? 105 equals 0. Sigma x 2.4. Pude minus 3.2. 1.6 divided by e 0. E 200 3 into 1 minus 2 into mu kiti hai 1 minus 2 into 0.3. okay, calculate vyavasthit kara kimanta bracket vyavasthit kara LD power 0.425. Kidi? Yes. 1.6 into 10 raised to minus 6. 1.6 into 10 raised to minus 6. 9. Sir, 0.1 or 0.2. Yes, correct. 0.2. Unit kai? Mm square. Delta V. Change in length, change in volume. Length, volume. आता ते एका जनर मीटर लिहिलं तर चालेल का 0.2 मीटर एवढा नाही ना होचे त्यामुळे युनिटला एवढं म्हणून आपण युनिट फिट करायला नाही ठीक आहे व्यवस्थित आहे mild steel clad FL 80 clad 150 mm wide by 20 mm thick 6 meter long carries an axial pull of 300 kilonewton if the modulus of elasticity of steel if the modulus of elasticity of steel is 200 kilonewton per mm square and Poisson's ratio is equal to 0.25 calculate the change in length, width, thickness, and volume of the clad. Summer
16 फॉर्मर बोला गिवन अ स्टील फ्लैट विड्थ किती दिली आहे 150 बोला पुढे थिकनेस 20 mm लेंथ 6 मीटर200 kN/m² न्यूटन पर बोला पुढे पॉइजन रेशियो 0.25 बरोबर कॅल्क्युलेटली टू फाइंड चेंज इन लेंथ विड्थ फर्स्ट चेंज इन लेंथ सेकंड चेंज इन विड्थ थर्ड चेंज इन थिकनेस व्हॉल्यूम ऑफ प्लेट बघा एक एक मार्क लेके विचारले चार मार्क चार गोष्टी ओके सोल्यूशन पहिल्यांदा काय लागेल आपल्याला आता चेंज इन लेंथ साठी चेंज इन लेंथ आपण ओरिजिनल चेंज इन लेंथ आहे का नाही त्याच्यासाठी काय लागेल अगोदर आपण ई जर काढला स्ट्रेस अपॉन स्ट्रेन पण त्याच्यासाठी काय लागेल स्ट्रेस मग पहिल्यांदा काय काढायचा मग स्ट्रेस इक्वल टू पी अपॉन बरोबर डी किती आहे या सांगा काय येईल मला बी हि काय झाली तुमची थिकनेस नाही तुमची लेंथ मग इथं फोर्स सेंटरला तर तुटताना एरिया कोणता तुटेल बी इंटू टी क्रॉस सेक्शन एरिया जसा सर्क्युलरचं घेतो ना आपण हा ठीक आहे काका पहिले टाका 300 × 10³ डिवाइड बाय बी किती दिला 150 × 20 करा कॅल्क्युलेट 40,000 बरोबर एवढं येतं का चेक करायला बाकी त्यांनी मला नाही वाटत एवढं येईल करा पटापट 100 स्ट्रेस एवढा नाही येत 100 न्यूटन पर mm² फर्स्ट
फॉर्म्युला चेक करा माइनस लैटरल ले वाटतं ना माइनस लैटरल स्ट्रेन अपॉन लिनियर स्ट्रेन चेक करा म्यूचा चेक करा माइनस आहे का चेक करा माइनस नाही आहे चेक करा मला कंफर्म नाही आहे म्यू माइनस आहे का हो आहे सर माइनस आहे मग आता आपल्याला लिनियर ईएल म्हणजे काय इकडे बघा म्यू म्हणजे लॅटरल स्ट्रेन अपॉन लिनियर स्ट्रेन मग आपल्याला काय पाहिजे लॅटरल स्ट्रेन पाहिजे हा इकडे राहू दिला माइनस ला इकडे पाठवून दिलं तर इकडे काय येईल म्यू इंटू हा बघा हा इकडे गेला मायनस पण पाठवून दिला मायनस म्यू किती आहे 0.25 इंटू ई किती आला ई ई ई 3 ई हा इकडे 1.25 लॅटरल स्ट्रेन लॅटरल स्ट्रेन म्हणजे काय चेंज इन लेंथ अपॉन विड्थ लॅटरल चेंज इन विड्थ अपॉन ओरिजिनल विड्थ किंवा चेंज इन थिकनेस अपॉन ओके मग आता 1.25 × 10⁻⁴ इज इक्वल टू चेंज इन विड्थ किती आहे ती काढायची आपल्याला इज इक्वल टू डिवाइड बाय बी 150 मग याच्यावरून एकदा डेल्टा बी काढा इज इक्वल टू डेल्टा टी अपॉन ओरिजिनल टी किती आहे मग दोन तुम्हाला आंसर काढायचे डेल्टा बी इज इक्वल टू आणि डेल्टा टी पहिल्यांदा हे दोन्ही कम्पेअर करा नंतर हा आणि हा कम्पेअर करा दोन्ही गोष्टी निघतील मग शेवटला फक्त करा कॅल्क्युलेट पटकन मग शेवटला फक्त चेंज इन व्हॉल्यूम अपॉन ओरिजिनल व्हॉल्यूम इज इक्वल टू ई इंटू 1 मायनस ट्वाइस मी बरोबर आपल्याला चेंज इन व्हॉल्यूम सांगितलंय हा व्हॉल्यूम इकडे गेला इंटू ई 1 मायनस ट्वाइस मी व्हॉल्यूम काढलाय का आपण नाही व्हॉल्यूम तुम्हाला चेक करावा लागेल एल बी आणि टी एल इंटू बी इंटू टी इंटू ई ई कुठे दिलाय हा बघा इथे काढलेला आहे कॅल्क्युलेट करा तेवढं पटकन खालचे आले का आन्सर 1.75 हे सांगा एल इंटू बी इंटू टी इथे दिले बघा एल बी टी आणि व्हॅल्यू टाका 4500
वॉल्यूम चेंज इन वॉल्यूम एवढं काही सांगतो. चला चला पटका थँक्यू. किती येते येते ना.